नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र ऍग्रो मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण लक्ष्मण भीमराव मडके, खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्याकडे लिंबू शेती या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेण्यासाठी श्री विजय माळी यांच्यासोबत त्यांच्या फार्मवरती आलो आहोत. आज आपणास लक्ष्मण भीमराव मडके हे स्वतः लिंबू शेतीबाबत आणि त्याच्या उत्पन्नाबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. मी विजय माळी, खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. तुमचं नाव काय? लक्ष्मण भीमराव मडके. त्यांच्या लिंबू बागेत उभा आहे. तुम्ही ही बाग किती वर्ष झाली सुरू केली? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. आता ह्या बागेतलं अंतर किती ठेवलं? 20 बाय 20. आणि तुम्ही ह्याचं म्हणजे नियोजन कसं करता, खत पाणी आणि मशागतीचं? साधारणतः शेणखत घालतो, सहसा शेणखत. रासायनिक खत यात वापरत नाही. पहिलं 1.5 बाय 1.5 खड्डे घेऊन ती लागण केली, खत वगैरे शेणखत वगैरे टाकून ती भरून घेऊन लागण केली. आणि पण अनुदानाचं ती प्रोसिजर पूर्ण करून लागण झाल्यानंतर एक तिसऱ्या वर्षी कुठंतरी म्हणजे माल लागायला सुरुवात झाली. चौथ्या वर्षी पुन्हा जवळजवळ 60 ते 70% बागेला माल आला. ती जात कुठल्या लिंबूची? फुले सर्व. ह्याला तुम्हाला एका तोड्यामध्ये किती एका झाडाचं उत्पन्न निघतं? एका झाडाचं तसं नाही म्हणलं तरी पहिल्या तोड्याला 25 ते 30 किलो काढल्या एका झाडाचं पहिल्या तोड्याला. पुन्हा दुसऱ्या तोड्याला जसं लिंबाचा आकार मोठा असेल ती काढून घेतली तरी ती तेवढीच 25 ते 30 किलो. आता तिसऱ्या तोड्याला मात्र सर्व झालेली लिंब पक्व झालेली काढून घ्यायचे, कारण आता पुढच्या फुलं लागण्यासाठी झाड रिकामा करावं लागतं. 60 किलो काहीतरी म्हणाल तुम्ही मगाशी. एखाद्या झाडाला जास्त जर असेल तर ती 60 काय 70 किलो पर्यंत निघत. आणि असे 3 तोडे होते. 3 तोडे करायचे आणि माल कायम चालू ठेवतो. माल कायम आता इथं बार्शीला दर चांगला मिळाला तर बार्शीला लागतो. आता काय दर मिळतोय? आता 26-27 रुपये बार्शीला आहे. मग आता इथून आमच्या गावाजवळ चिकरडे म्हणून गाव आहे, तिथून लिंब नेऊन टाकली. चिकरड्याला घरपट लिंबू, तिथून आठवड्याला 10 टायरी गाडी भरून जाते. 2 गाड्या जाते तिथं, औरंगाबाद पुन्हा लातूर हैदराबाद. मग तिथं नेऊन टाकलं की ती 2 दिवसानं पाट्याही आणून घेतात. आणि आता तुम्ही मगाशी म्हणला की 50 ग्रॅम पर्यंत लिंबू भरलाय. भरलंय ते मगाशीचा लिंबू दाखवा तुमचे. आणि एका किलो किती लिंबू बसतात तुमचे? साधारणतः मोठे लिंब 19-20. याच्यापेक्षा तर मोठे मोठे लिंबू राहतात. हे 25-30 ते 35 लिंबू असतात. ही बारकी जी आहे ती का नाही, असली लिंब साधारणतः 19-21 पर्यंत बसतात आणि ही लिंब 30-35 बसतात या मापात. अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला आता ही तुम्ही नवीन परत बाग वाढवली, तर असं तुमचं किती नियोजन आहे पुढे वाढवण्याचं? आता ही 2-3 एकर बाद झाली ती, तर मग आम्ही दोघं तिघजण मंडळी आमची हे घरच्या घरी सगळं करतो. घरच्या घरीच करतो. दररोज आपला 7 कट 8 कट म्हणजे 150 किलो 200 किलो असं काढायचं, 20 किलोचं कट करून चिकरडाला घेऊन टाकतो. तुम्ही सॉर्टिंग बिल्डिंग करता काय वर्गवारी? ज्याला डाग पडलेला आहे किंवा जरा थोडं आकारानं लहान आहे ती बाजूला काढतो. शेणखत एका झाडाला किती टाकता? साधारणतः 10 ते 12 किलो असं. आता ही शेणखत याचं टाकले ही बारीक करायचं. पाऊस जास्त असेल तर शेणखताचा उपयोग होतो, ती कुजलं पाहिजे ना. मग आता काय करायचं, थोडं पाऊस कमी आहे म्हणून ड्रीपच्या खालीच थोडा खड्डा घ्यायचा, त्यात टाकायचं आणि हळूहळू त्याचं ही होतं.
तर आम्ही शक्यतो कीटकनाशकाच्या फवारण्या ही जरा कमी करतो. तणनाशक आता ही बाया खुरपा, कारण ती तणनाशक मारलं की ह्याला डाग येतात पण अजिबात. आणि शक्यतो वरखत कधीच घालत नाही. वरखतामुळे काय होतं, शेंड जातात बघा लिंबूनीच, पाणी कमी पडलं काय झालं शेंड, आता ती आपोआप गळून ती निघून जातात. तर जास्त वरखत वापरलं की ती तापवतो. रासायनिक खताचं प्रमाण आम्ही कमी करतो. हा, पण एकंदरीत तुम्हाला बरं वाटतंय? बरं वाटतं, निवांत उघड, टेन्शन नाही काय नाही. द्राक्ष बागापेक्षा कितीही चांगला. आणि एक एकर द्राक्ष बागाला एक एकर कधीच ऐकत बघा, ते महत्वाचं आहे. एकच काय साधारणतः वार्षिक उत्पन्न सांगा बघा. वार्षिक उत्पन्न 20 रुपयाने जर धरलं तर एक झाड 100 किलो लिंबू. आपण आता हिथं मगाशी काय केलं, आपण 3 तोडणीलाच एका झाडाची 200 किलो निघाले. आपण आवरेज जर काढलं, एखाद्या झाडाला लिंबू येत नाही काय नाही, बांधाच्याकडेच असतं त्याचं, म्हणजे सर्वसाधारणतः 200 लिंबं जर धरली, 200 किलो म्हणजे 2 क्विंटल जर लिंबं धरली 20 रुपयानं म्हणलं तरी ती 4000 झाड बसलं. आणि एकरी किती झाड बसतं? 110 झाड बसतात. मग तसं आवरेज घालायचं आणि खर्च काहीच नाही. पाऊस जरी आला तरी अडचण नाही. पाऊस आला तरी अडचण नाही. आणि लिंब तोडली बाबा, लय दोधारी पाऊस पडला, 8 दिवस राहिली तोडायची. चट्टी पुन्हा पिकते, ती पिकलेला दर जास्त आहे. आता पिकलेली 32 रुपये 30 रुपये 33 रुपये जाते. आणि हिरवी ही असते, हिरवीला जरा दर कमी येते. असेच शेती संदर्भातील नवनवीन व्हिडिओ महाराष्ट्र ऍग्रो वेळोवेळी आपल्या पुढे सादर करतील. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.